महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर असलेले सावंतवाडीतील डोंगरपाल हे गाव ओळखले जायचे. ते इथल्या नैसर्गिक सौंदर्य आणि प्रामुख्याने इथे घेतल्या जाणाऱ्या काजू उत्पादनासाठी. मात्र मागील काही महिन्यात या गावात माकडांचे मरण्याचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत 10 ते 12 मृत माकडे आढळून आली आहेत. तसेच माकडताप बाधित रुग्णांची संख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. गावाची पूर्ण अर्थव्यवस्था काजू मोसमावर अवलंबून असल्याने ग्रामस्थांनी याबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे. ऐन काजूंच्या मोसमात माकडतापाची साथ वाढत असल्याने गावात भीतीचे वातावरण असल्याची माहिती डोंगरपाल गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री गुणाजी गवस यांनी आपला कोकण लाईव्हशी बोलताना दिली आहे. नटलेला आहे आणि या निसर्गात जास्तीत जास्त पीक जे आहे ते काजूचं पीक आहे आणि आमच्या गावातील जवळजवळ 95% लोकांचं उदरनिर्वाह या काजूवरच चालतो आणि या 4 महिन्यात जे काही काजूचं उत्पन्न मिळतं त्याच्यावर संपूर्ण कुटुंबाची जवळजवळ गावातील सगळ्या कुटुंबाची उदरनिर्वाह त्या काजूच्या पिकावरच चालतो. वेळा आमच्या गावात येऊन बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आलेत आणि त्यांनी पूर्ण तऱ्हेचं मार्गदर्शन केलं आणि जेणेकरून लोक आपापल्या जीवाची काळजी घेण्यासाठी त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं त्याचं अनुकरण करत आहेत. माकडांचे वाढते प्रमाण यात आरोग्य आणि वनविभाग यांच्यात एकमत नसल्याचे गावात नाराजी दिसून येते आणि त्यात मृत माकडांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीला दिली असल्याची माहिती डोंगरपाल गावचे पोलीस पाटील श्री गवस यांनी चॅनलशी बोलताना दिली. पोलीस पाटील डोंगरपाल, आजपर्यंत आमच्या गावात माकडतापाचे जवळजवळ 8 रुग्ण पॉझिटिव्ह भेटलेले आहेत आणि त्याशिवाय 15 रुग्ण तापाचे आलेले आहेत. त्याशिवाय आमच्या गावात आजपर्यंत जवळजवळ 20 माकडं ही मेलेली आहेत. त्याशिवाय अजून कुठे कुठे काजी मरत आहेत त्याचप्रमाणे गावातील लोक त्यांची विल्हेवाट लावत आहेत. त्यामुळे शासनाकडून काहीतरी त्यांच्याकडून विल्हेवाट लावण्यासाठी माणसं आमच्या गावासाठी नेमावीत अशी आमची विनंती आहे. माकडांचे मरण्याचे प्रमाण वाढत असले तरीही मात्र गतवर्षीपेक्षा या वर्षी माकडतापावर नियंत्रण मिळविण्यास आरोग्य विभागाला यश आल्याचे दिसते. गतवर्षी बांदा परिसरात माकडांनी उच्छाद मांडला होता. यात एकूण 15 जणांचा बळी गेला होता. याची दखल घेत सिंधुदुर्ग आरोग्य आणि वनविभागाने माकडताप बाधित क्षेत्रात लसीकरण आणि जनजागृती करून या रोगावर कमालीचे नियंत्रण आणले आहे आणि म्हणून बांदा डोंगरपाल गावात मृत माकडे आढळल्याचे प्रमाण वाढत असून देखील बाधित रुग्णसंख्या आटोक्यात असून त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याची माहिती बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉक्टर जगदीश पाटील यांनी आपला कोकण लाईव्हशी बोलताना दिली. तसेच या परिसरात कोणत्याही प्रकारचा रुग्ण आढळल्यास त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात येण्याचे आवाहन केले आहे. असे असले तरीही डोंगरपाल गावातील ग्रामस्थांना मात्र ऐन काजूंच्या मोसमात माकडतापाच्या भीतीने मोठे नुकसान सोसावे लागते. गेल्या काही दिवसापासून डोंगरपाल गावामध्ये माकडताप सदृश्य पेशंटचे लागण झालेले आहे. सदर पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यापासूनच आपण त्या गावामध्ये जनजागृती करणे, लोकांना डीएम फाईल वाटणे, तसेच सर्वेक्षणाचं काम सुरू घेतलेलं आहे. डोंगरपाल या गावामध्ये 7 पेशंटचं रुग्णांचे माकडताप निदान झालेलं आहे आणि आज अखेर 2 पेशंट आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार संशयित म्हणून उपचार घेत आहे. काम अति ठरलेलं आहे आणि त्या गावाबरोबरच इतर गावं जी आहेत, गेल्या वर्षी जे बांदा सरमट असेल, डिंगणे असेल किंवा बाकीची माझी ज्या कार्यक्षेत्रातली जी गावं आहेत त्या गावाचं सगळं आम्ही लसीकरण पूर्ण केलेलं आहे आणि त्या गावामध्ये सगळं सर्वेक्षणाचं काम त्या वर्कमार्फत घेतलेलं आहे. गोष्ट असेल की लोकांना जनजागृतीच्या माध्यमातून डीएम पॉवेल लावण्याबाबत सूचना आहेत, ते पद्धतीनं आम्ही व्हेरीफाय करतो की त्या पद्धतीने लोक डीएम पॉवेल लावत आहेत आणि आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. घेणे सभा घेणे या ॲक्टिव्हिटी आमच्या वर्करच्या मार्फत सुरू आहेत. तसेच सदरील गावातील पहिले 2 डोस लसीकरणाचे सगळं पूर्ण करून घेतलेले आहेत. आता 6वा डोस, 3रा डोस जो आहे तो आपण 6 महिन्याचा डोस आहे, तो डोस आपण एप्रिल महिन्यामध्ये देऊ आहे. तर तोही आपण तिचं नियोजन केलेलं आहे की आपण अंगावर कोणताही ताप आला तर शासकीय संस्थेमध्ये जाऊन उपचार घ्यावा, जेणेकरून आपणाला माकडतापाचं निदान वेळीच होईल आणि प्रतिबंधात्मक उपचार करता येईल. या वर्षीच्या तुलनेमध्ये मृत्यूचं प्रमाण बघितलं तर निरंकच आहे. याचा एक फायदा असेल की ते लवकरात लवकर त्याचं आपण लसीकरण केलं आणि लसीकरणाखाली लोकांना घेतलं आणि त्याचा फायदा आपण मृत्यूचं प्रमाण, मॉर्टॅलिटी किंवा मॉर्बिडिटी जे आहे ते कमी झालेले. शासकीय दवाखान्यामध्ये येऊन उपचार घ्यावे जेणेकरून आपल्या तापाचं निदान होऊन उपचारांना पेशंट बरे होतील. कोकण लाईव्हसाठी तुषार धुरी, बांदा.